नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनंजय, तुम्ही पाहत आहात शेतीगुरुजी। तर आज आपण बोलणार आहोत ऊसाला द्यायच्या शेणखताबद्दल। तर चला सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण शेणखत देतो, ते शेणखत आपण जे देत असतो ते साधारणतः आपण जून जुलैमध्ये ज्यावेळेस रानाची मेहनत करतो, आपल्याला जुलैच्या 15 तारखेला ऊसाची लागण करायची असते, त्याच्या आधीच आपण पूर्ण मोकळ्या रानामध्ये शेणखत इसकाडतो गड्यांकडून आणि त्याला पाळी घालून घेतो किंवा दात्री मारतो। 15 जुलैला साधारणतः आपले ऊसाची लागण चालू केलेली असते आपण, परंतु जुलैनंतर पावसाला सुरुवात होते। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर ह्या 2 ते 4 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडतो आणि जो आपण खाद दिलेला असतो तो पूर्णतः त्या पावसाच्या, जर जास्त पाऊस झाला तर तो पावसाच्या पाण्याने धुवून जातो। त्यामध्ये जे शेणखतामध्ये जे नत्र असते, नत्र, स्फुरद, पालाश या जे असते ते पावसाच्या पाण्या सर्वजण आपण टाकतच आलेलो आहोत, पण थोडासा आता बदल करणे गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच आपण जास्त प्रमाणात सध्या आपण रासायनिक खतं ऊसाला टाकत आहे, तर त्याच्याबरोबरच आपल्याला कुठेतरी शेणखत आपण शेणखत टाकू शकतो आणि त्याचा मोजवटा करावा लागतो। नसेल तर ज्यावेळेस आपण मेन बांधणी करणार आहोत ऊसाचे, म्हणजे साधारणतः 3.5 ते 4 महिन्यामध्ये आपण ऊसाची जी बांधणी करतो ती महत्त्वाची बांधणी असते, त्यावेळेस आपण शेणखत ऊसाच्या एकदम बुडांशेजारी टाकणं गरजेचं आहे। आता या प्लॉटमध्ये आपण शेणखत मागवलेलं आहे, त्यामध्ये भरत आहोत आणि तो ती पोती घेऊन डायरेक्ट सरीमध्ये घेऊन जात आहेत आणि साधारणतः हे शेणखत आपल्याला ऊसाच्या बुडाशी टाकायचे आहे आणि हे ऊसाच्या बुडाशी टाकलेलं शेणखत आपल्याला हे ऊस तुटेपर्यंत त्याला त्याचा फायदा होणार आहे आणि हे या शेणखतातून जे मिळणारे नत्र, स्फुरद, पालाश आहे ते या ऊसाला ऊस तुटेपर्यंत मिळणार आहे, त्यामुळे ऊसाचा पोत कायम टिकून राहणार आहे आणि आपल्याला यापासून जास्त उत्पादनही मिळणार आहे। कारण शेणखत हे रासायनिक खतापेक्षा जास्त दिवस टिकते। रासायनिक खत हे काही कालावधीसाठीच असते आणि त्याचा अंश संपला की ऊस पुन्हा थांबवू शकतो किंवा त्याचा पोत रासायनिक खताचा कायम राहत नाही, तर शेणखत हे आपल्याला 12 महिने टिकते आणि 12 महिने त्याचा ऊसाला फायदा होतो। तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने आपल्याला शेणखत टाकायचं आहे। प्रत्येक मजुराकडे एक एक गोणी द्यायची आहे आणि ती डायरेक्ट त्या ऊसाच्या बुडामध्ये टाकायची आहे, कारण हे यामध्ये आपण योग्य प्रमाणात पाणी दिले तर हे शेणखत धुवून जाणार नाही किंवा काहीही होणार नाही, ते आपल्या मुळाशी, ऊसाच्या मुळाशी पडल्यामुळे त्याला ऊस तुटेपर्यंत त्या शेणखताचा उपयोग होणार आहे, तर ऊसाच्या उत्पादन वाढीमध्येही वाढ होणार आहे। शेतकरी बांधवांनो, शेणखताचे अनेक फायदे आहेत। त्या शेणखत जर आपण ऊसाला दिले तर शेणखतामुळे आपली जमीन नेहमी कसदार राहणार आहे आणि जमीन नापीक होणार नाही, जमीन नेहमी आपली भुसभुशीत राहणार आहे। शेणखत आपल्या शेतीसाठी फार महत्त्वाचं आहे। तर प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावरे असतात, गायी असतात, म्हशी असतात, बैल असतात, त्यांचं जे शेणखत मोतारी निघते ती सर्व आपण एका ठिकाणी गोळा करून, पालापाचोळा गोळा करून, एकत्र करून त्याचा ढीग मारून ते नंतर आपण शेतामध्ये आणून टाकायचे आहे, त्यामुळे आपल्या शेतीला एक सेंद्रिय खत म्हणून त्याचा एक उत्तम प्रकारे उपयोग होणार आहे। अशा शेणखत टाकण्यामुळे आपली शेतीही खूप चांगली राहणार आहे आणि आपल्याला उत्पादनही चांगले मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण नेहमी सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की रासायनिक खताचा वापर थोडा थोडा कमी करत चला आणि शेणखताचा वापर वाढवत चला। उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात अनेक जास्त प्रमाणात आपण रासायनिक खतांचा वापर करत आहोत, तर जास्त रासायनिक खताच्या वापरामुळे त्याचे दुष्परिणाम हळूहळू आपल्याला दिसत आहेत आणि पुढील काळात जास्त दिसणार आहेत। तर रासायनिक खतांचा वापर थोडा थोडा कमी करत सेंद्रिय खतांचा जास्त वापर करणे गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या शेतीगुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये एवढेच। थँक्यू व्हेरी मच। जय जवान, जय किसान।